अतिशय डिस्टर्ब होता तो दिवसभर काल, आणि त्याने टोकाचं पाऊल उचललंय. दुर्दैवी भाग आहे असं का पाऊल उचलणं योग्य नव्हे खरं. राजसाहेबांनी अतिशय वेदनादायक गोष्ट म्हणून त्याच्याकडे आम्ही बघतो आहोत. पण आज याला कुठलाही राजकीय रंग येऊ नये म्हणून प्रशासन किंवा पोलिसांवर थोडस दबाव आणला जातोय की हे काही राजकीय नाही, तो त्यांनी व्यसन केलं होतं का का नव्हतं केलं. मला असं वाटतं आता तुमच्याच माध्यमातून मी प्रशासनाला आणि पोलिसांना सुद्धा नम्रतापूर्वक विनंती करतो. हा विषय अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. त्या मुलाचा हकनाक बळी गेलेला आहे. याचं कुठल्याही बाबतीत राजकारण करू नये. आमचा एक सहकारी ठाण्यामधला आमचा एक सहकारी गेलेला आहे, नातेवाईक आम्ही त्याचे समर्थ आहोत, आम्ही सगळे त्याचे बंधू आहोत. त्याचे मामा आता 2 तासात पोचतील आणि ते आल्यानंतर तिथेच ठाण्यात विटावा स्मशानभूमीमध्ये त्याचे अंत्यसंस्कार आम्ही मनसे परिवार सगळे मिळून करू. आणि हे बलिदान या महाराष्ट्रात या देशात व्यर्थ जाणार नाही एवढंच. खर तर आत्महत्या करणं चुकच, पण अशा परिस्थितीत जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठेची निष्ठा करताना दिसत आहेत, 40-40, 50-50 वर्ष ज्यांची खानदानं सत्तेत होती ती सत्तेच्या लाचारीसाठी इथे तिथे जाताना दिसते. तिथे माझ्या कळव्यातला एक प्रवीण चौगुले नावाचा कार्यकर्ता, राज ठाकरेंच्या वरती आई वडिलांसारखा प्रेम करणारा कार्यकर्ता, केवळ राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली आणि माझे नेते अस्वस्थ असतील, ती अस्वस्थता त्याला इतकी सतावत होती की अखेरच त्यांनी स्वतःचा जीव आत्महत्या करणं चुकच, पण माझ्या नेत्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे हे आजकाल कुठे पाहायला मिळतं. निष्ठा कोणाच्या कोणाकडे आहेत? दररोज सकाळी उठून दुर्बीण लावून शोधावे लागतात कोण कार्यकर्ते कुठे गेले. अशा वेळेस सत्ता येणार नाही माहितीये, मी नगरसेवक होणार नाही माहितीये, हे सगळं माहीत असून देखील नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणं हे सोपं नाही. त्यामुळे त्या प्रवीण चौगुलेला सलाम, पण त्याच बरोबर राज ठाकरे सारख्या भाग्यवान नेत्यालाही सलाम. हे भाग्य फार लोकांच्या नशिबी नाही. सर्व महाराष्ट्र सैनिकांना झटका लावणारी ही घटना आहे. भारतीय जनता पक्षाच्या घाणेड्या राजकारणाचा बळी आमच्या महाराष्ट्र सैनिकाचा गेलेला आहे, आणि निश्चितपणे महाराष्ट्र सैनिकांचे तळतळाट हे सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या माध्यमातून सर्व माझ्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम राखावा. या प्रकारे कुठलेही टोकाचं पाऊल त्यांनी उचलू नये हीच आमची त्यांना विनंती आहे. घटना घडली त्या घटनेमध्ये नेमकं काय तथ्य समोर आलेलं आहे? आत्महत्या केली, आत्महत्येचं कारण कसं झालं? काल भेटाव्याला प्रवीण चौगुलेने आत्महत्या जी केलेली आहे त्याच्यामध्ये ईडी दाखल झालेली आहे कळवा पोलीस स्टेशनला, आणि त्याचा तपास आमचे पोलीस अधिकारी करत आहेत आणि तपासाच्या आमची जे काही बाबी आहे ते पुढे येतील. सर, काय एकंदरीत आत्महत्या करण्याचं मार्ग याच्या अगोदर देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न केला? हो, चौगुले जे होता तो पूर्वी 2015 देखील त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळी तिने हाताची नस कापून घेतलेली होती. त्याचबरोबर फेब्रुवारी 2019 देखील तिने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मार्च एप्रिल मध्ये देखील त्याने स्वतःच्या अंगावरती रॉकेट टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. एकंदरीत त्याची सुसायडल टेंडन्सीज होती आणि त्याच्या आईनी पण लहानपणी जाळून घेऊन आत्महत्या केली होती अशी थोडीशी प्राथमिक माहिती आलेली आहे, आणि त्याचा परिणाम देखील त्याच्यावरती होता असे त्याचे मित्र सांगत आहेत. चौकशी जी काय आहे त्या बाबी सर्व समोर येते. बॅकग्राऊंड काय सर? हा ओला त्याचं वाहन होतं, त्याचा तो चालवायचा होतो आणि तो इथं एकटा राहायचा. त्याचे काही मित्र होते त्याचे आजूबाजूला राहणारे परिसरामधले, आणि त्याचं मूळचा तो सातारा जिल्ह्यामधला आहे आणि या ठिकाणी त्याचे